वळत पुढच्या बातमीकडे. जितेंद्र आव्हाड यांनी न्यायव्यवस्थेवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय वादग्रस्त विधान केलंय. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावर अन्याय केल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. तर न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येत असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. दरम्यान बाबासाहेबांनी विचारपूर्वक घटना बनवल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया यावर काँग्रेसचे माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी दिली. काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळतं की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय. दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी. आणि म्हणून मी म्हणतो की न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या 80% समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला. जितेंद्र आव्हाडांचा तो विचार असेल, पण बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेबांनाही माहिती होत की तिथं ज्युडिशियरीमध्ये द्यावं की न द्यावं. म्हणून आता ती घडलेली जी घटना आहे त्याच्याविषयी मी भाष्य करण्याबरोबर बाबासाहेबांना चिंतन करून त्यांनी ते केलेलं आहे त्यावर भाष्य करणं